मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झालंय. मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर धूर पसरलाय. सगळीकडे अंधार झालेला आहे. मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावरच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत. मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झालंय. पहिल्या मजल्यावर आता सगळीकडे धूर पसरलेला आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांना तिथून बाहेर काढण्यात आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या सोबत आहेत फोनलाईनवरून. दीपक, नेमकं काय घडलंय मंत्रालयात? अमोल, मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावरती विस्तारित इमारतीमध्ये सामाजिक न्याय विभागाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी काही वेळापूर्वी स्फोटाचे आवाज झाले, लहान स्फोटाचे, आणि त्याच्यानंतर शॉर्ट सर्किट झालं. लोकांना कळेना काय झालंय. त्यानंतर तात्काळ मंत्रालयातील लोक जे आहेत या सगळ्या परिस्थितीमुळे घाबरून खाली उतरलेले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या, काही गाड्या तर आपल्याला माहिती आहे 21 जूनला 2 वर्षापूर्वीची आग लागली होती. त्याच्यानंतर काही गाड्या मंत्रालयात तैनात असतात अग्निशमन दलाच्या, त्यामुळे तात्काळ अग्निशमन दलाचे कर्मचारी तिथे पोहोचले. आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार ही जी आग आहे ती आग म्हणजे अगदी नॉर्मल आग होती, परंतु 21 जूनच्या आठवणी सगळ्या लोकांच्या मनात ताज्या असल्यामुळे मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट होता. आणि सगळे कर्मचारी जे आहेत पूर्ण इमारत करून रिक्षमी करून खाली आलेले आहेत. आता अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळाल्याचं समजतंय. थोड्या प्रमाणात धूर पहिल्या माळावर कोंडला गेलेला आहे. बाकी परिस्थिती नियंत्रणात आहे असं म्हणावं लागेल. आणि सुरक्षेचे उपाय म्हणून सगळे कर्मचारी जे आहेत ते आता मंत्रालयाच्या खाली उतरले. अमोल, बिलकुल धन्यवाद दीपक या माहितीबद्दल. सर्व कर्मचारी सध्या या इमारतीतून खाली आलेले आहेत. फार गंभीर हा प्रकार सध्या तरी दिसत नाही आहे. परिस्थिती नियंत्रणात दिसते आहे आणि काही वेळातच नेमकं काय घडलं होतं हे देखील आपल्या समोर येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.